Namaskar everyone, my name is Sunil Shinde, Sunil Camper and Painters. मैं आज आपको बताने ये पास लॉकडाउन में कैसे निकलते हैं। हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए। चलो स्टार्ट करते हैं नया। चलिए स्टार्ट करते हैं। तो पहले कोविड कोविड 19 माँ कोई होती वेबसाइट पे जाना। कोविड महापुर डॉट इन इट इज आवर सर्वर अप्लाइंग ये साइड ही साइड ओपन होता है। त्याच्याने तुम्हाला बाहेर राज्यात जायचं असेल तर या ठिकाणी हो करायचे आणि जिल्ह्याच्या जिल्ह्या ठीक आपल्या महाराष्ट्रामध्ये जायचं असेल तर नाही करायचे। आपल्याला जे बाहेर राज्यात जायचं नाही ठीक आहे सबमिट करायचं आणि आपण कोणत्या जिल्ह्यात ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात जायचं त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं कोणत्या जिल्ह्यात नाव टाकायचं त्यांचं नाव टाकून द्यायचं ज्याला जायचं त्यांना कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत जायचं ते टाकून द्यायचं। तिथे त्या ठिकाणचा मोबाईल नंबर कारण काय असणार आहे डिलिव्हरी झालंय काय इमर्जन्सी आहे कोणती स्टँडर्ड रिझन काय एक्स्ट्रीम केस काय असेल ते अदर कोणत्याही प्रकारचं कारण असेल ते त्याने टाईप करून टाकायचे। वाहनाचा प्रकार टाकायचा फोर व्हीलर टू व्हीलर फाय सीट व्हीलर टू कोणती ट्रॅक्टर वगैरे काय असेल ते टाकून द्यायचं। त्याचा वाहन क्रमांक टाकायचा त्यांना सध्याचा पत्ता टाकायचा ईमेल असेल ईमेल असं आय डी असेल तर टाकून द्यायची नाही टाकायची कुठून कुठपर्यंत कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात जायचं असं ते टाकायचं। किती प्रवास संख्या जाणार आहे एक दोन तीन चार पाचच्या नंतर जातात पाचच्या नंतर गेले असं पाच जर टाकलं या ठिकाणी प्रत्येकाचे आधार नंबर टाकावा लागणार आहे आणि चार नंबर चार जर केले तर बाकीचे आधार नंबर टाकायचे काम नाही ठीक आहे। यांचा अंतिम ठिकाणचा पत्ता म्हणजे ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे आणि कंटेन झोन मध्ये नो टाकायचं ज्या ठिकाणी कंटेन झोन मध्ये नो जसं नो टाकायचं या सध्या यश टाकायचं या ठिकाणी पहिला ड्रायव्हरचे नाव टाकायचे आणि नंतर बाकीच्या पॅसेंजरचे नाव टाकायचे। या ठिकाणी वापस याच मार्गाने वापस येणार असाल तर यश टाकायचे आणि ते किती जण वापस येणार आहे काय तिथे राहणार असतील तर ते ठिकाणी टाकायचे जेवढे येणार आणि कधी येणार ती तारीख या ठिकाणी 200 KB पेक्षा एक पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे किंवा वेबकॅन असेल तर वेबकॅनद्वारे त्यांना ते टाकून द्यायचं आहे। या ठिकाणी त्याची आधार कार्डची आणि मेडिकल सर्व्हिस पीडीएफ फाईल करून याच्यामध्ये टाकायची आणि या ठिकाणी तीच फाईल अपलोड करून सबमिट करायची। आपली याच्यानंतर एक टोकन आय डी येतो टोकन आय डी आल्याच्या नंतर ती कलेक्टर ऑफिस चेक करून तुम्हाला अप्रुव्हल येईल अप्रुव्हल केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारची ई पास तयार होईल। अशा प्रकारे अनेक प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।